नमस्कार मंडळी महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे म्हणजेच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली यात महाराष्ट्रासोबत झारखंडच्या देखील निवडणुका होणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तेवीस तारखेला मतमोजणी म्हणजेच या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे तर हे संपूर्ण वेळापत्रक नेमकं कसं आहे त्याविषयीच आता आपण माहिती बघूया तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय म्हणजेच तारखा जाहीर करण्यात आल्या यानुसार महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे म्हणजे सध्या जी विधानसभा आहेत त्याची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपते त्या अगोदरच नवीन सरकार येणं गरजेचं असतं म्हणजेच निवडणुका घेणं गरजेचं असतं त्यामुळेच आता सध्या महाराष्ट्रात एकाच टप्प्यात ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे म्हणजेच एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मतदान होणार आहेत तर अधिसूचना जारी होण्याची तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहेत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच याच महिन्यात एकोणतीस तारखेपर्यंत ज्यांना निवडणुकीला उभं राहायचे त्यांनी अर्ज भरायचे आहेत त्यानंतर अर्जाची पडताळणीची तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवारी यानंतर अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे ज्यांना अर्ज परत घ्यायचे ते चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज परत घेऊ शकतात आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं मतदानाचा दिवस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस लक्षात ठेवा आणि नक्की सर्वांनी मतदान करा आपला मतदानाचा हक्क बजवा त्यानंतर मतमोजणीची तारीख म्हणजेच निकालाची तारीख आहे तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला महाराष्ट्रात नवीन सरकार मिळणार आहे तर आता कोणाचं सरकार येणार महाराष्ट्रामध्ये याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचा सपोर्ट कोणत्या राजकीय पक्षांना आहेत ते व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच मी सांगितलं की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान करायचं आहे सर्वांनाच तर यासाठी तुमचं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे आणि अजूनही तुम्ही मतदान कार्ड काढलं नसेल तर यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय आहेत म्हणजे घर बसल्या तुम्ही मतदान कार्ड काढू शकतात तेही केवळ काही मिनिटांमध्ये में तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात तर यासाठी संपूर्ण प्रोसेस मी एका व्हिडिओमध्ये सांगितली तो व्हिडिओही तुम्हाला दाखवतोय तर आपल्या मराठी जन या युट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओमध्ये आला व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल मतदान कार्ड काढा तेही घर बसले मोबाईलमधून तर तुम्ही मोबाईलद्वारे ऑनलाईन अप्लाय करू शकता मतदान कार्डसाठी आणि काही मिनिटांमध्ये तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात या तर यात मी सर्व माहिती दिलेली आहेत हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे वोटर आय डी कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचे आहे तर मतदान कार्डसाठी लवकर अप्लाय करा कारण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान सुद्धा आहे त्या अगोदर तुमचं मतदान कार्ड तुम्हाला मिळायला हवं तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये